नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक हिनाचो मायमोगाचो येवकार. सुरू एक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. मांद्रेन फ्लॅगावयल्यान राजकारण, भाजपाचे झेंडे दवरून आनी मोगोचे झेंडे काडून उडयले, आमदार भियेला म्हूण मोगोचे कार्यकर्ते उलयले. भाजपा आपणाचेर उलयता म्हळ्यार ते आपणाक भियेला हे सिद्ध जाता म्हूण एनसीपीचे अध्यक्ष जुझे फिलीप हांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांक जाप. ब्लू फ्लॅग म्हळ्यार बीचाचे खासगीकरण, सरकार लोकांक पिशान काडटा, काँग्रेसीचो प्रकल्पाक विरोध म्हूण संकल्प आमोणकार उलयले. आता खबरो विस्तारान. गोंय राज्याचे मुख्यमंत्री मांद्रे मतदारसंघान येता म्हूण भाजपान झेंडे लायिल्ले आनी तेच दिसा मोगोच्या कार्यालयाचे उक्तावण आशिल्ल्यान मोगोनूय झेंडे लायिल्ले. 20 खात्याच्या कर्मचाऱ्यांक घेवन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोगोचे झेंडे काढून उडयले. मात भाजपाचे झेंडे तशेच दवरले हाचे वयल्यान आमदार मोगो पक्षाक भियेला हे सिद्ध जाता म्हूण मोगोचे कार्यकर्ते उलयले. मोगोच्या मोरजी हांगच्या ऑफिस उक्तावण सुवाळ्याक सुमार 400 कार्यकर्ते हजर आशिल्ले. मोगोचे ज्येष्ठ फुडारी प्रकाश सप्तोजी हांच्या हस्तुकी कार्यालयाचे उक्तावण झाले. आणि सरकारी नोकरांक वेटीच धरून आमचे जे म्हणजे महाराष्ट्रातील गोवंद पक्षाचे जे झेंडे जे असलेले इलेक्ट्रिक पोलाचे ते त्या वर्करांक काढपाक लायले. आणि हास्यास्पद गोष्ट अशी की बाजूच्याच खांब्याचेर जे भारतीय जनता पक्षाचे झेंडे आसले ते तशेच दवरले. हाचेसून कळटा की हांगसर जो आमदार आहे दयानंद शेट्टी आनी आपली शेट्टी फाटल्यान खंय लोमो आसल्या ती घट धरून पळत सुटला. तो आतां इतलो भियेला की ह्या लेवलार पावला की पक्षाचे झेंडे सुद्दां तेच्या दुसऱ्या पक्षाचे झेंडे सुद्दां तेच्या पळोवन वचो. म्हाका दयानंद शेट्टी इतलेंच सांगचे दिसता की तुवें अशे बॅनर्स किंवां झेंडे काडून तुवें तुजी लायकी कितें हांवें दाखोवन दिल्या आनी तूं कितलो भियेला महाराष्ट्रांतली गोवंद पक्षां हें कळून चुकता. तुवें आमचे झेंडे काडले किंवां पक्षाचे बॅनर्स काडल्या आमकां कांयच ना, कारण महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचो सिंह हो लोकांच्या काळजांत आसा. आनी तूं जितले जितले आमच्या अगेन वयतलो तितले तेच्या बरोबर आमचे युनिटी आसा आनी लोकां मदीं जाण्याचे आमचे जे प्रयत्न आसा तेका जास्त एनकरेजमेंट मेळटले. तुवें हें केलां हें योग्य करूंक ना दयानंद चोपटे. फुडले इलेक्शनाक आमी हेची जाप आनी तुजो लेवल कितें आहा हो तुका आमी दाखोवन दितले. धन्यवाद. यांकीन आमच्या बरें चलयले. हे आतां येतात लोकांची कामां करिनात, कामां करता म्हणून सांगतात आनी फटयतात लोकांक आनी आपल्या आपल्याची कामां करतात. आमी मोठ्या प्रमाणान काम करी. आज 25-30 वर्सां सुमार आमी खल्पा वांगडा गेले नाचले हेका एमजी मदीं थोडी गॅप पडली. मदीं गॅप पडली आमकां बाटयले त्यांनी हेका काँग्रेसीक आमकां एका वर्सा हें केलें. हय, परत आतां तुमचे कडेन एमजी हातीन आयली. आतां आमच्या हातीन आयली. आमचे ऑलरेडी मांद्रेन आतां 3 वर्सां जाली ऑलरेडी ऑफीस चालू आसलें. आतां आमी खुबशे डिजिटल सेवा स्टार्ट केल्या. फ्री डिजिटल फॉर एग्जाम्पल आधार कार्ड जावं एम्प्लॉयमेंट कार्ड थोडे शेतकऱ्यांक फॉर्म 1 and 14 लागतात. सो हे ऑनलायन आमी सर्विसीस आमच्या ऑफिसान ऑलरेडी स्टार्ट केल्यात मांद्रे. आतां हांगासले आमचे कार्यकर्ते आसले तांकां अशें आसलें की हांगाच्या मोर्जेच्यान मांद्रे वचपाक खूब डिफिकल्ट जातालें आनी मोर्जी व्हडली पंचायत आसल्या कारणान पॉप्युलेशन चड आसा. सो तांचो रिक्वेस्ट आसलो की हांगा मोर्जेन एक आमचें ऑफीस आसचें. सो ताका लागून आयज आमी हें ऑफीस स्टार्ट केलां आनी जे सगळी सेवा थंयसर आमी सुरवात केल्या डिजी सेवा ती हांगासर हांगा मोर्जी गांवा खातीर हांगा डिजी सेवा आमी स्टार्ट करपाचे आयच्यान स्टार्ट केलें. भाजपाची दडपशाही झुडकारून लोक आज भायर सरता. हातूंतल्यान एक क्लियर सिग्नल वता ह्या मतदारसंघात की लोक आज पर्याय सोदतात आणि मगो पक्ष आणि जी तरुळकर हो निश्चितच एक बऱ्यापैकी पर्याय आज ह्या मतदारसंघात तयार झालो असा. मगो पक्षान जे कार्य केलं हा विरोधकाचे जास्त उलयना कारण लोक जाणता, जनता जनार्दन ही जाणटी असा सगळ्यांक खबर असा. पण आज मगो पक्षान जे कार्य केलं जी तरुळकर स्वतः अपक्ष म्हणून उमेदवार राविले गेले 2.5 वर्षां मागे बाय इलेक्शनात ते हरल्यानंतर त्यांच्यानी जोमान आपले कार्य सुरू केले. या पूर्ण मतदारसंघात तांच्यानी सगळ्याच्या अडीअडचणी पावपाचा प्रयत्न केला.
प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार विनोद मेथर पेडणे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपणांक पयली नगरपालिका निवडणूक लढोवची म्हणटा जाल्यार हांव नगरसेवक म्हूण जावन गेला। खरें म्हळ्यार भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांक आपणाचेर उलोवपाचो प्रश्न येना। मात हांव दाबोळेन उमेदवारी भरता म्हूण भाजपा म्हजे सावळेक भिले म्हूण NCPचे अध्यक्ष जुजे फिलीप डिसुजा हांणी भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांकां जाप दिली। आपणाचेर भाजपा उलयता म्हळ्यारूच आपणाली उमेदवारी तांच्या मनांत खटकता आनी तांकां भंय पडला सिद्ध जाता म्हूण ते मुखार उलयले। जो तानावडे बाब हो BJPचो प्रेसिडेंट जरी तर म्हाका म्हणटा कौन्सिलर पयलो जावचो आनी दाखयचो जाल्यार म्हाका दिसता हे तानावडे बाबाक खबर ना। आनी कशी खबर आसतली, एकूच फाटी MLA जालो तो। हांव ताका सांगूं कोता इतलेंच, म्हाका वास्कोच्या लोकांनी जाय त्या मतांनी ह्या आमच्या वाड्यान वास्को वाड्यान कौन्सिल इलेक्शनाक म्हाका जिखोवन हाडलो। म्हाजे एगेन्स्ट 10 जाण कौन्सिलर बसले, 10 जाणांनी सिंडिकेट केली, पूण तेंचे म्हाका 1100 वोट पडले आवट ऑफ 1500 इंडियन फ्लॅगाक। आमी ओपोज करू ना, सॉरी। त्यांच्या ऑफिसरांनी येऊन नेव्हीच्या इंडियन नेव्हीच्या ऑफिसरांनी येऊन आपली अपॉलॉजी मागली आमच्या गावच्या लोकांकडे। अँड 15 ऑगस्ट आम्ही नेव्हीक बरोबर घेऊन फ्लॅग होस्टिंग केले, हे दाखवले आमच्या मध्ये कायच येना। फ्लॅगाक नॅशनल फ्लॅगाक आम्ही फॉरेस्ट मान रेस्पेक्ट दिता आणि सल्यूट मागता। गव्हर्नमेंट येला जाल्यार या जुजे फिलीप डिसोजान हो मिस्टर मनोहर पर्रिकर माझे बगलेक येऊन माझे बगलेक बसोन माझे बगलेक उलोवन हो गव्हर्नमेंट आम्ही केलो। आणि मनोहर पर्रिकरान 2 वरां दिले, 2 वरां भितर आम्ही डिसिजन घेतले आणि तांचो हो गव्हर्नमेंट झाला। तो आयज जाल्ले म्हणून आयज ह्या BJP गव्हर्नमेंटान हाय आयज इतलो तेका फायर करून उपकार तेचेर करून आयज तर अशें म्हणटा जाल्यार हे म्हाका अशें दिसता मन उपकार। हे भाशेन जावपा जायना। मनशान केन्नाय कितेंय बरें केलेलें तुमकां कितें फायदो जालोलो तेन्ना तुमी उगडास करून असो रावंक जायना। म्हजी एक पद्दत आहा, कोणी तर म्हाका कोणी बेनिफीट हाय फायदो हें केलो, म्हाका कितें हेल्प केलें वो म्हाका कितें हाडून दिलें, हांव तेचो उपकार मानपी। फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट शान पास्को। आतां घेऊया एक व्यवसायिक विसव। दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क। नमस्कार आणि योगकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात। Welcome to a very special episode of Guest Selling. इस्तानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केला। हॅलो अँड वेलकम टू येट अनादर फ्रेश एपिसोड ऑफ फूड फॉर मूड सीझन 2। Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. त्या तियात्रीस कार्यावळेन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं। प्राइम योर वॉयस योर चॅनल। विसा उपरांत परतून एक फावट येवकार। आतां पळोवया फुडल्यो खबरो। ब्लू फ्लॅग म्हळ्यारूच खासगीकरण। सरकारान बेश्टे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन म्हूण नांव दिवन सरकार गोंयकारांक पिशे करतात। खासगीकरण जाले उपरांत ह्या दर्यावेळे लोकांक गोंयकारांक प्रवेश मेळचो ना, मेळो सुद्दां जाल्यार तांकां फारीक करचें पडटलें। ते भायर थंय पारंपारीक नुस्तेकार आसा तांचो धंदो बंद जातलो, तशेंच थंयच्या लोकांच्या घरांक धोको निर्माण जातलो। आनी हो घातकी प्रकल्प आनी हे खातीर ह्या प्रकल्पाक आमचो खर विरोध आसा। आमी हो प्रकल्प कसो जावंक दिवचे नात अशी शिटकावणी काँग्रेसीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकार हांणी दिली।
पण आयज जो ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनाचो जो विषय आसा तो आयज एक्चुली अजून पर्यंत गोयकारांक आणि बाकीच्या लोकांक अजून पर्यंत किती तो एक्सप्लेन केलो ना गव्हर्नमेंटान. तो आयज पळोवपाक गेलो जाल्यार ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन आसा हेज्या अंडर ही एक डेनमार्काची कंपनी आसा आनी डेनमार्कासून तेंच्यांनी इंडियेक एक चेन्नय बेस्ड कंपनी आसा तेंकां तेंच्यांनी ऑथॉरिटी दिलेली आसा कित्याक गोंयचे जे गोंयचे तशेंच इंडियेचे बाकीचे जे बिचीस आसा ते अंडर ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनाचे अंडर हाडचे म्हणून. सो आयज तेज्या भितरलो एक बीच तेंच्यांनी गोंयांत बायणा बीच खंय तरी आयडेंटिफाय केलेलो आसा आनी बायणा बिचाचेर ते टेंडरींग करपाक सोदता वीच वील बी कम अंडर ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन. सो आमी जेन्ना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन जालो जावप म्हटल्यार इट इज ऑलमोस्ट एक टायप्स ऑफ प्रायवेटायजेशन. सो गव्हर्नमेंटान ताका नांव दिल्लें आसा ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन म्हटल्यार तो एक्च्युली प्रायवेटायज जातलो. आतां जशें आमी बाकी कडेन पळयता पळय जे एअरपोर्ट आमचे प्रायवेटायज जाता रेल्वे प्रायवेटायज जाता आमचो मुरमगावचो पोर्ट ऑलमोस्ट प्रायवेटायज जाल्लो आसा अडानीक आनी जिंदालाच्या हातीन दिवन. सो अशे जे प्रायवेटायज करपाक लागलेले आसा आनी जे प्रोजेक्ट जे आसा जे गोंयकारांच्या विरुद्ध प्रोजेक्ट आसा जशे डबल ट्रॅकींग आमचे मोल्याचें डिफॉरेस्टेशन जशें आमचे मरिना प्रोजेक्ट आसा तो शिरदोना जसो आमचे मुरमगावान कोल हब जावपाचो आसा. सो हे जे प्रोजेक्ट आसा पळय जे अगेन्स्ट लोक आसा पळय सिमिलर प्रोजेक्ट ऑफ ब्लू फ्लॅग म्हणटा तो जेन्ना बायणा बिचाचेर येतलो तेन्ना हो प्रायवेटायज आसतलो. आमकां गोंयकारांक ते बिचाचेर वयपाक मेळपाना एंट्री मेळपाना. आमी सुद्दां जर थंयसर एंट्री करतले जाल्यार आमकां पे करून एंट्री करचें पडटलें. आमी पळयलां कितलीशीं घरां आतां डॅमोलीश जालेलीं आसा इन द नेम ऑफ फोलेन आनी सीआरझेडाचे अंडर. इवन थंयसरी आमच्या फिशरमॅनाच्या घराच्या नोटिसी काढलेली आसा. आयज ते बावडे सुप्रीम कोर्टान वचून थंयसर स्टॉप करून घेतलेले आसा कित्याक फिशरमॅनाची घरां काडून मोडपाक आनी हे करपी तुमकां सगळ्यांक खबर स्थानीक आमदार आसा ती घरां सुद्दां मोडपाक लागून थंयसरली. सो आयज जो ब्लू फ्लॅग येतलो हेज्या भितर चडांत चड जर त्रास जातलो जो आमकां सगळ्या वास्कोकारांक मुरमगावच्या लोकांक आख्ख्या मुरमगाव तालुक्याच्या लोकांक गोंयकारांक आनी जे बाकीचे टुरिस्ट येतात तांकां हो त्रास जातलो. आयज आमकां सगळ्यांक खबर आसा जेन्ना आमचे गणपतीचो सेलेब्रेशन येता चतुर्थी येता जेन्ना आमचे चतुर्थीचें सेलेब्रेशन कंप्लीट जाल्या उपरांत आमचे विसर्जनाचो जो पार्ट आसता विसर्जन आमचे चडांत चड बायणा बिचाचेर जाता. आख्ख्या सड्या वयले लोक बायणा बिचाचेर येता बोगद्या वयले जेटी वयले सगळे एरियेचे वास्कोचे सगळे जाण बायणा बिचाचेर विसर्जन करता कित्याक तेंची 33 क्रायटेरिया आसा. जेन्ना हे ब्लू फ्लॅग येतले 33 क्रायटेरियाज घेवन येतले आनी हे 33 क्रायटेरियाज ते टोटल चेंज करतले आनी हे 33 क्रायटेरियाज भितर जे कितें मेन येता म्हणटा ते सँड येता जी थंयसरली आमची रेव आसा बिचाची ती थंयसरली ती रेव चेंज करतली धवी करतले हे तेंच्या हेज्या प्रमाणे स्टँडर्डा प्रमाणे धवी रेव आसूंक जाय. थंयसरले उदकाचो जो कलर आसा तो कलर ग्रीनिश आसूंक जाय तो कलर चेंज करतले. जे प्रोजेक्ट्स पळयल्यात गोंयांत ते सगळे प्रोजेक्ट्स आमच्या गोंयकारांच्या हितान ना. सगळे प्रोजेक्टाक गोंयकार ओपोज करतात स्पेशली आतां मोल्यान म्हणणा डबल डिफॉरेस्टेशन डबल ट्रॅकींग कोल. सो आमी जेन्ना लोक ओपोज करता न्हू तेन्ना हे सगळे मिनिस्टर्स आहात सीएम आहात यांकां जबरदस्ती हे प्रोजेक्ट हाडपाची कसली गरज हो आमचो एक प्रश्न. आयज हांव एक एक्टिविस्ट म्हणून बसला आनी ह्या प्रोजेक्टाचेर आमकां इतली हे नासलेली पूण संकल्प आमोणकरान आमकां जेन्ना हे सांगले कितें आमकांय वायट दिसलें कित्याक लोकांक कॉन्फिडन्सान घेनासतना हे प्रोजेक्ट कोणा खातीर. आमकां काय हे प्रोजेक्ट आमचो स्टँडर्ड इतलो ना आमचो स्टँडर्ड डॅनमार्का सारको ना स्विट्झर्लंडा सारको स्टँडर्ड ना. आमी बायणा बिचाच्या सायडीक जी घरां आसा न्हू आमी मिडल क्लास लोक आनी ट्रेडिशनल फिशरमॅन थंयसर मॅक्झिमम ट्रेडिशनल हेवटेनूय तेवटेन त्या सायडीन सुद्दां फिशरमॅन आसा 7 नंबरार टील 9 नंबर मेरेन सगळीं फिशरमॅनांचीच बीच ती एक्च्युली आनी थंय एक्च्युली आतां तुमी ब्युटिफिकेशन करूंक सोदता. सो तुमी ब्युटिफिकेशन करूंक सोदता तेतून हो ब्लू फ्लॅगूय म्हणल्यार तुमकां तोंड ना सेंटराक सांगपाक की बाबा रे आमचे हांगासर चालू आहा म्हणून ब्युटिफिकेशन बीन आमी हे बीच आमचे दिवंक शकना म्हणून. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. सरकारान 10,000 नोकर भरती करतले म्हूण सांगिल्ले तातूंतले 5,500 नोकऱ्यांची जायरात जाल्या आनी पात्र आशिल्ल्यांक ह्यो नोकऱ्यो मेळटल्यो आनी हे करता आसतना मांद्रे मतदारसंघाचेर अन्याय कसो जावंक दिवचे नात म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयले. अजूनय मांद्रेन तशेंच हेर भागांनी विकास उरला आनी तो विकास पुराय करपा खातीर परत एकदां भारतीय जनता पक्षाक सरकार करपाची संदी दियात म्हूण ते मुखार उलयले. केरी हांगा अंडरग्राउंड कॅबिनेटाचे कामाचो शुभारंभ केले उपरांत ते उलयताले. ह्या वेळार आमदार दयानंद सोपटे तशेंच हेर मानेस हजर आशिल्ले. 30 वर्सांच्या कार्यकाळांत सगळ्यो समस्या सोडल्यो काय घेऊन ना अजूनही समस्या म्हाका खबर आसा. पण हांव मागच्या जेन्ना पळयता की अजूनय डेव्हलपमेंट जावपाक जाय अजूनय विकास करपाक जाय त्या खातीर हांव तुमकां सांगपाक आयला हांव तुमच्या कडेन मागपाक आयला परत एकदा भारतीय जनता पार्टी संदी दियात परत एकदा भारतीय जनता पार्टी माजरांतल्यान संदी दियात परत एकदा भारतीय जनता पार्टी गोयचे सरकार करपाची संदी दिया. आमकां उरलेल्यो समस्या लोकांच्यो सोडोवपाची गरज आसा.
लोकांची कळकळ लोकांची तळमळ हांवें लास्टान पळयला जाल्यार हांवें म्हटलां की गांवां गांवांतल्यान पंचायती पंचायतीचे जेन्ना लोकांक मेळटा तेन्ना हांवें पळयलां ह्यो लोकांच्यो समस्या सोडोवपा खातीर आमी सातत्यान तत्पर आसतले आमी सातत्यान भारतीय जनता पार्टीचे सोटे सहित सगळे कार्यकर्ते हे सदोदीत लोकां मदीं ह्यो समस्या सोडयता आनी ह्या तीन वर्सांत आमी कितल्योश्यो समस्या सोडयल्यो पण उरलेल्यो समस्या सोडोवपा खातीर तुमी सगळे जाण स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आत्मनिर्भर भारत करपा खातीर माननीय मोदीजीक आसतले म्हाका आसतले हे गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर तुमी संद दितले हाजी हांव इच्छा व्यक्त करता भेटून आमी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचे उद्घाटन करता म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटी खातीर जी तुमच्या तालुक्यात जावपी आमी जेका म्हणटा की इलेक्ट्रॉनिक सिटी जी आहे तिचं ऑलरेडी आम्ही प्लॉट डिस्ट्रिब्युशन करपा खातीर RFP फ्लोट केला पण बऱ्याचदा बरी कंपनीज थंयसर हाडपाक जाय कारण पुराय ह्या तालुक्यात असपी सुशिक्षित भुरगे आयदर IT आसतले इलेक्ट्रॉनिक आसतले इंजिनियरींग आसतले ह्याय भुरग्यांक जे गोंयांत रेटीन दवरपा खातीर थंयसरूय जॉबाच्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल जावपाक जाय हाज्या खातीर तोय प्रयत्न आसा थोड्या दिसां भितर ती इलेक्ट्रॉनिक सिटी ही फुलफील जितल्या सुरू जातली उरता उरला विशय ही नोकऱ्यांचो म्हाका खबर आसा की खूब मोठ्या प्रमाणांत बेकारी गोंयांतूय आसा पण हांव ह्या मताचो आसा की 100% जरी लोकांक गव्हर्मेंट नोकरी मेळना पण 100% भुरग्यांक ही नोकरी मेळपाक जाय जाल्यार सेल्फ एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय ह्या मताचो हांव आसा आनी त्या निमित्तान आमी 10,000 प्लस नोकऱ्यो एडवर्टायजूय करता म्हटल्या आनी तितूंतल्यो 5,500 नोकऱ्यो आमी एडवर्टायज केल्यो जो इलिजिबल कँडिडेट आसा ताका निश्चीत रित्या ही नोकऱ्यो मेळटल्यो तितूंत मांद्रे मतदारसंघाचेर खंयसरूच अन्याय जावचो ना हे मुख्यमंत्री प्रकल्प जो GTDC कॉर्पोरेशनान केलो तो पुराय सायकल ट्रॅक अँड ब्युटिफिकेशन ऑफ दीस सोपटे जंक्शन टू खिंड हाज्या पर्यंत ह्या प्रकल्पाचे माझ्या हस्ते लोकार्पण झाले ह्या प्रकल्पांक खास करून सगळ्या मांद्रेवासियांक हांव खूप खूप अभिनंदन करता आमच्या बाब सोपटे हांचे आणि निश्चितच हो प्रकल्प आज लोकार्पण करता असताना बऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण आज माझ्या हस्ते जाता निश्चितच अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि वेगवेगळी कामं हांगासर जायत रावतली ह्या आयच्या दौऱ्याच्या निमित्तान ही सुरवात असा आमची सरपंच वैशाली शिरगावकर ती हांगासर हजर असा बाकीचे पंच सरपंच सगळे ह्या दौऱ्यात पुराय माझ्या बरोबर असतले हांव सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विनोद मेथर पेडणे आता घेऊया एक व्यावसायिक विसव This is Info Media Prime Slot Network. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेलिंग इस्तानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. त्या तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं Your voice, your channel. विसा उपरांत परतून एक फावट येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो भाजपा सरकारान आनी तिसवाडी मामलेदारान शेतकारांक पेजेक पादेशेर केल्यात म्हूण गोवा फॉवर्डान आरोप केला खारें उदक शेतांनी घुसता आनी लोकांच्या शेताची नाशाडी जाता नेवऱ्या शेतकऱ्यांचो विशय विधानसभेतूय काडिल्लो शेतकार मंत्र्यान आश्वासन दिवन पाळूंक ना 9.5 कोटीचें काम करून बांदाचें काम अर्दवट आसा इतलो पयसो खर्च करून शेतकारांक शेतां रोवंक मेळना म्हूण गोवा फॉवर्डाचे जगदीश भोबे हांणी आरोप केला आजून मेरेन मानशेचें ऑक्शन जाल्लें ना तिसवाडीच्या मामलेदार शेतकारांक न्याय दिवंक तशेंच मानशेच्या ऑक्शना संबंदान निर्णय घेवंक फाटीं पडला असो आरोपी तांणी मुखार केला ह्या सगळ्यांत फिश माफिया तशेंच आमदार फ्रांसिस सिक्वेरा हांचो हात आसा असो आरोपी तांणी मुखार केला की नेवऱ्या शेतकारांचेर मातशें लक्ष दिवचें खादन शेती आसा तो इश्यू रेज केल्लो आनी डेप्युटी CM बाबू कवळेकर हांणी एश्युरंस दिला की
आजून दोन डिपार्टमेंट इन्वॉल्व आसा रेवेन्यू आनी एग्रीकल्चर सो आपूण कॉर्डिनेशन करून तो प्रश्न तांचो सोडयतलो म्हणून खारें उदक शेतान येत आसा शेतां बुडत आसा आनी ह्या बीजेपी सरकारान आनी तिसवाडी मामलेदारान ह्या शेतकारांक पेजेक पादिशेर केल्या हे शेतकार आमचे स्टेपल फूड गोंयकाराचे स्टेपल फूड म्हणजे शीत रायस रायस काबार करप म्हणजे पेजेक पादिशेर करप एक म्हयनो जालो 15-20 दीस जाले अजून ताचे स्टेप कांयच ना थंय एक बांद बांदिल्लो 9.5 कोटी एस्टिमेट करून आमचो पार्टी प्रेसिडेंट एग्रीकल्चर मिनिस्टर आसतना टेंडर काढलेले फायनल बील पेंडींग आसा अजून बांद सारको रिपेर जाल्लो ना आनी असेंब्लीन हो इश्यू रेज करून पासून काल सॉयल कन्झर्वेशन डिपार्टमेंटाचे इंजिनियर आयला ताचे फायनल बील पे करपाक शेतां बुडत आसा 9.5 कोटीचो गफला करून दवरला इतले पैशे मोडून जर तांणी बांद बांदला जाल्यार शेतां रोवपाक मेळपाक जाय आशिल्ली आज दर्यान दुश्काळ पडला फिश फेमीन जाय तशें नुस्तें मेळना आमचो आमदार फ्रांसीस सिल्वेराचो बिजनेस जावन आसा नुस्त्याचो मामलेदार तिसवाडीन जणे शेतकारांक न्याय दिवपाक जाय आशिल्लो शेतां रोवपाक हेल्प करपाक जाय आशिल्ले तशेंच मातश्यो सांबाळपाक जाय आशिल्ल्यो आयज जानेवारीन ऑक्शन जावंक जाय आशिल्लें मानशेचे नेवरा टेनंट असोसिएशनाचे थ्रू ऑक्शन जावपाक जाय आशिल्लें आयच्या दिसाक पासून ऑक्शन जायना हातूंत फिश माफिया इन्वॉल्व आसा आनी हातूंत फ्रांसीस सिल्वेरा इन्वॉल्व आसा कित्याक सद्या ट्रॉलर बंद आसा तलाटीचो रिपोर्ट शेतां लावंक जायना म्हण येता मामलेदारान पयर आरटीआयच्या अंडर इन्फॉर्मेशन दिला की कोविडाक लागून एक्शन जावंक ना ऑप्शन जावंक ना ज्या जाग्यार रेवेन्यू येता आनी जो रेवेन्यू लॉस करपाक जाय थंय ह्या बीजेपी सरकाराक कोवीड लागता ज्या जाग्यार रेवेन्यू भायर घालता जो डेवलपमेंट किंवा कितें जाता थंय टेंडराक अडनासतना डबल रेटीन येता कला अकादमीचे स्कॅम काडलेले आसा प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राहुल पास्ते पणजी पारंपारीक नुस्तेमाराच्या संबंधान आमी नुस्तेमारी मंत्र्या वांगडा बसका घेतली ट्रॉलर्स बेकायदेशीरपणान भितर सरता आणि नुस्तें मारता आणि आमचे पारंपारीक नुस्तेकारांचो धंदो संकटान आसा असे नुस्तेकारांचे म्हणणे आसा आमी ह्या संबंधान कोस्टल पुलिसांकय कळीत केला आणि असे परत जावचे ना हाची काळजी घेतले म्हणून रेव्हन्यू मंत्री जेनिफर मॉन्सेरात उलयली We had a meeting with Philip Berry with the traditional fishermen because there have been a lot of complaints from the fishermen that lots of these trawlers and are coming into the waters which they are not supposed to and since they are bigger boats, most of the fish is taken by those boats and the traditional fishermen don't have much of fish and since they fish and they whatever they get they live out their day to day living comes out of that so that was the issue there are no patrolling boats right now I think there are one or two which are there are have gone for repairs and the coastal police have just one boat at their disposal so that is the problem but we have extended our support to them and we've in fact today also the trawlers came in the evening I spoke to the coastal police and they said they would deploy the boats there to make sure that they don't come. Asked about the marina issue at Kalka, she said just one meeting was held and Chief Minister will take a decision in the interest of people. When asked if she supports marina, Jennifer said she supports the people. No, but anyways, we had this meeting only once about marina and after that nothing has come up. So no one, no
discussion on the marina has come up so far, but I'm sure whatever is in the interest of the state, the Honorable CM will take a proper decision. Do you support marina or don't support marina? I support the people of Goa. I always would like to support women and say women work better than men because we multitask all the time. So I think women can do not just work but look after the home, look after work, and I think they would work well. That is for the party to decide how many women they should give the tickets to. But for my side, I gave her a chance. So I'm doing my bit. And I've worked with Shivani before also. प्राइमांगातीर चलचित्र पत्रकार राहुल पास्ते पणजी. आता घेऊ एक व्यावसायिक विषय. This is Info Media Prime Slot Network. नमस्कार आणि योगार तुमका सगळ्यांक आयच्या या खासळ्या कार्यक्रमात. Welcome to a very special episode of Guest Edit. इस्तानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. तियात्रीस कार्यावळीन तुमका समस्तांक माय मोगाचो नमस्कार आणि परत एक फट खुशाल बरी दिवस. Your voice, your channel. विसो उपरांत परतून एक फाट योकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. पेडणे केरी हांगा मोगोचे फुडारी जीत आरोलकार हांणी वायफाय सेवा सुरू केल्या. नेटवर्क समस्या आशिल्ल्यान विद्यार्थ्यांक ऑनलायन क्लासीस अटेंड करूंक त्रास जातालो आनी ते खातीर मुद्दाम आपणी ही सेवा सुरू केल्या म्हूण ह्या वेळार जीत आरोलकार पत्रकारां कडेन उलयले. हे सरकार फकत निवडणुको लागीं पावल्यो की आश्वासनां दिता. फाटल्या निवडणुकेक दिल्ली आश्वासनां अजून मेरेन पूर्णत्वाक पावूंक ना आनी ते खातीर आतां निवडून आयले उपरांत हे करुया ते करुया म्हणटा ती फकाणां म्हूण ते मुखार उलयले. तो येता जाल्यार इतलेच रिक्वेस्ट मातशे रस्ते आनी बाकीची डिवलपमेंटाची कामां जी बंद पडल्यात अर्दी कुटी उरल्यात तेचेर मातसो लक्ष घालपाचो. आतां 5-4.5 वर्सां जाली हॉस्पिटल आहा गोंयाचें तें तशेंच पेंडींग आसा. इलेक्ट्रॉनीक सिटीचेर कांय काम जायना. आश्वासनां सगळ्यांनी येवन येवन दिली. आतां तो येता जाल्यार तेणी कितें तरी तेचेर सोल्युशन काडपाचें. आनीक 6 महिने उरल्यात, 5 महिने उरल्यात, 6 महिने ना. सो ते कितले फास्ट आनी कितले करतले खबर ना. लोकांची जे कोविडा खातीर 2 वर्सां जे लोकल टॅक्सीकार जावं नाल्यार कोण शेककार जावं ट्युरिस्ट सॅक्टरान जो डेली सोर्स ऑफ इन्कम जे जे आसलेले तेंचे 2 वर्सां सद्या घर चलना. तेंच्या फॅमिलीचे आनी भुरग्यांचे एज्युकेशनाचे त्रास जाल्ले आहात. तेंचेर ते सोल्युशन काडपाची गरज आहे. तेंकां कितें तरी स्कीम काडपाची वा तेंकां कितें तरी. आतां चवथूय येता फेस्टिवल, सगळ्यांत व्हडलें गोंयचें सगळ्यांत व्हडलें फेस्टिवल हें. थंय तेंची परिस्थिती कशी आहा ती पळयात मातशें. तेचेर लक्ष घालपाची गरज आहा. ना की हांगा येवन प्रचार करा, मतां घाला, फुडले फावट हें करतले आमी तें करतले. लास्ट टायम प्रॉमीस केलें तेंच आजून पर्यंत जावंक ना. तें आतां आनी कितें करतले. सो तेका लागून आमी ते कोण येता येवंक कांय फरक पडना. आमचोय प्रोग्राम बऱ्या पैकी मोर्चे फाल्यां ऑफिसाचें इनॉग्रेशन आसा आनी म्हाका दिसता थंयसरूय आमचो बऱ्या पैकी लोकांनी सपोर्ट दिवन थंयसर येतले आनी सक्सेसफूल तो हे जातलो. तुमकां अशें दिसता की मांद्रे मतदारसंघान गेल्या 2-2.5 वर्सांनी कांयच काम जालेलें ना? म्हाका तरी दिसना. तुमकां मिडियाक दिसता जाल्यार तुमी मातशें रिकवर करून दाखोवपाचें कितें जालां तें. म्हाका दिसता एकूच काम जालां हरमला टिट्यार ते पेवर्स धाडटे कुडक्याक थंय वडापोना तें केलां. इतलेंच म्हाका दिसता आनी डिवलॉपमेंट कांय दिसना. गटरां आनी हें डेलीचेंच काम आहा, तें पंचायत लेवलीचें काम. डिवलॉपमेंट म्हणजे कितें? डिवलॉपमेंट म्हणजे जे न्यू कसलो तरी प्रोजेक्ट हाडप आनी लोकां खातीर ताका बरो हें गावप, सपोर्ट गावप आनी अनएम्प्लॉयमेंट वा अनएम्प्लॉयमेंटा खातीर कसले प्रोजेक्ट्स हाडप किंवां एज्युकेशन सॅक्टरा खातीर प्रोजेक्ट हाडप. आय एम थँकफूल टू उदरगत फॉर प्रोवायडींग अस विथ द वायफाय फेसिलिटी. धीस इज बिकॉज ऑफ दे हॅव प्रोवायडेड, बिकॉज वी आर नॉट एबल टू जॉयन आर ऑनलायन क्लासीस फ्रॉम होम. वी डोंट गेट अ प्रॉपर नेटवर्क, हॅन्स वी आर नॉट एबल टू जॉयन आर ऑनलायन क्लासीस. आय एम व्हेरी हॅप्पी अँड एक्सायटेड टू गेट दीस फेसिलिटी फॉर अवर स्कूल. आय एम व्हेरी मच श्योर दॅट दीस वील हॅल्प ऑल ऑफ अस टू कनेक्टेड विथ आर स्टडीज. पण मुख्य कारण म्हणजे नेटवर्क इश्यू. नेटवर्क नसल्यामुळे
मुलांना ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहणं अवघड होतं. कधी कधी नेटवर्क असला तरी तो क्लास संपेपर्यंत असेल याची शाश्वतता देता येत नाही. म्हणूनच मुलांचा अभ्यास अर्धवट राहतो व शिक्षक काय शिकवतात हे त्यांना समजत नाही. कधी कधी शिक्षकांना नेटवर्क नसल्यामुळे ते काय बोलतात हे आम्हाला ऐकू येत नाही व समजत नाही. काही मुलांना घरात नेटवर्क भेटत नसल्यामुळे त्यांना नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाऊन क्लासेस अटेंड कराव्या लागतात. तर याच कठीण काळात शाळेत नेटवर्क शाळेत वायफाय लागलं तर मुलांना व शिक्षकांना त्याचा फायदा होईल. ज्या मुलांना घरी नेटवर्क भेटत नाही ते शाळेत येऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळेच्या आवारात वायफायच्या सहाय्याने क्लासेस अटेंड करू शकतात. केरी गावात राहणाऱ्या व शाळेच्या आसपास राहणाऱ्या मुलांना याचा भरपूर फायदा होईल. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार विनोद मेथर पेडणे. सांताक्रुझाच्या इगर्जेन कणसाचे फेस्त पारंपारीक पद्धतीन आणि श्रद्धेन मनयले. कोरोना महामारीक लागून कोरोनाची बंधना पाळून हे फेस्त मनयले. पाद्रीन पहिले कणस कापून ते देवाक ओपले. जेजून सगळ्या लोकांक आपलो आशीर्वाद दिवचो. कोरोनाचे संकट जे अख्ख्या संवसारभर पातळा ते पयस कर म्हणून पाद्री ह्या वेळार उलयले. लोकांनी आपली शेतां भाटात इगोवची ती फुलोवची फळोवची म्हणून फादर रिचर्ड फेराव हांणी ह्या वेळार लोकांक उलो मारलो. बाप आनी पूत आनी पवित्र आत्मा तुमचेर सगळ्यांचेर आनी ह्या शतां भाटाचेर आमचो भरपूर आशीर्वाद घालो. देवान ह्या वर्साक आमकां फावो तितलो पावस दिला आनी फावो तो ओरो फावो केलो. ह्या सगळ्या धनाचेर न्हय फकत हांगासर आशीर्वाद मागतात. सगळ्या संवसारांत जे जेवण खाण आसा ताचेर आमी केरीत आशीर्वाद मागतात आनी देवाक आमी ह्या वेळार दिन वाचतात. कित्याक ह्या जेवणांतल्यान आनी ह्या पिणांतल्यान देव आमकां राखता सांबाळटा ताचो भोग आमकां सदांच फावता. ह्या पासत देवाक आमी दिन वाचतात. कित्याक देवानी सृश्टी रचल्या आमच्या हातांत घाल्या. हे सृश्टीचो आमी बरे भाशेन सांबाळून होच देवाचो आवंडो जावन आसा. आई जेजूचो आशिर्वाद आमी सगळ्यांचेर मागता केळी पण आमच्या शेतां भाटांचेर आनी आमी सगळ्यांनी शेतां भाटां फुडले पिळगेक राखून दवरूंक होच आमचो आवंडो जावन आसा. हेच मनान धरून हे परबे सुमयार आमी सायबीण मांयक फुडें घालतात आनी सायबीण मांयचे मजतीन स्वर्गीच्या बापाचो सगळ्यांचेर आमी आशिर्वाद मागतात. न्हय फकत हांगा आसात तांचेर पडद्यासांत वावर करतात तांचेर आनी किरीतपणी सायबीण मांयचे मजतीन देवान आमकां ह्या वर्सान हे सगळे पिडेंतल्यान ह्याच दिसाक हांव मागतां सायबीण मांय लागीं जेजू लागीं माग आनी मारे मारामारी पिडा जी आमचेर आसा ती पयस कर. सगळ्यांक एके भाशेन आयच्या दिसाची खुशाल बरी परब आमी. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स पणजी. फोंडा भायदखोल सर्कला कडेन टर्न काडटना बॉम्बे टू गोवा बस उमतली. ही बस मडगांवां वचपाची म्हूण म्हायती कळी जाता म्हूण उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यांनी सांगलें. आमकां घडणुकेची खबर मेळटाच आमी धाव घेतली. हे ओवरलोड करून हाडटा आनी सिमांचेर हांकां कोणूच पळोवणी करिना हें आपणाक खबर आसा म्हूण बोरयेचो एकलो तरणाटो उलयलो. बस खूब स्पिडीन आशिल्ली आनी टर्न काडटना उमतली. देवदयेन आमकां कांय दुखापत जावं ना म्हूण थंय भाजी घेवन बसपी एकलो उलयलो. बस इतल्या एकल्या प्रवाशाक गंभीर दुखापत झाल्या. कॉल येयलो की बस ओवरटर्न जाली म्हणून आमी इमिडिएटली रश केले बस स्पॉटार. तेन्ना आमी पयले एक पॅसेंजर ट्रॅप जाल्लो तेजें नांव श्रीधर भावे म्हणून. आमी मागीर विथ द हेल्प ऑफ द एम्बुलंसाची दोग जाणां घेवन आमी इमिडिएटली ताका काडलो भायर आनी ताका तो सध्या आय डी हॉस्पिटलांत शिफ्टेड केल्ले. इंजर्ड आसा तो इंजर्ड आहा हात तेजो मातसो इंजर्ड जाल्लो आसा. पॅसेंजर आसले पॅसेंजर तो सध्या एकूच आशिल्लो ट्रॅप जाल्लो आनी ताजे टोटल टोटल चार जाण आशिल्ले खंय ते पयलीं येयले खंय भायर अशी आमी अशी पयली. ड्रायव्हराक बीन पडल्या पळय ते कोणाक आनी कोणाक कितें जालो ना ताका काय तेणी ती पार्क केल्ली सायडीक गाडी आशिल्ली ती पार्क केल्ली. हा पार्क केली. ड्रायव्हर बीन कितें तो हेजो ड्रायव्हर सध्या ना तो आमची पयली गेला. ही बस खंयच्यान खंय वयताली कितें कळ्ळां तुमकां ही म्हाजी सोपे शेनापणा म्हणजे मडगांव वयताली ती.
फ्रॉम बॉम्बे ट्रॅप रेस्क्यू केलो कॅबिन आशिल्लो ना कॅबिन नाशिल्लो तो मदीं आशिल्लो पॅसेंजर तो पॅसेंजर सिटार आशिल्लो तो ट्रॅप विश्वास कर भाजी आता ह्यो बसीन येता ह्यो बस ह्यो लोड गाडयो ह्यो आख्यो लोड भरलो आसा हांगा भरता सगळे सगळी बस जाता हीच बस न्ही सगळी बस बॉम्बेचा येता खंयचा येता लोड भरून येता वाटेतलो सो ते लोड गाडी म्हणून कळ्ळें हे कार्गो गाडी म्हणून कळ्ळें पॅसेंजर गाडी म्हणून कळ्ळें आनी ते ओवरलोड करता ते कोणचे ना बॉर्डरूय कोणचे ना खंयच्या बॉर्डरूय कोणचे ना कित्याक हांव बॉम्बे सावन येला हांव जायत पाट बॉम्बे सावन येला गोंयसान बॉम्बे गेला हांवें जायत पाट येला कोण चॅक कांय करून ना लोड हांव बसीन आसलो हांव हिंगाचो लोकल हांव बरेचो लोड कसो हाडटा म्हणटा तूं कसो घालून हाडटा म्हणटा लोड वयर हाडटा म्हणल्यार वाटेर घेता ते कोण कोणाक कितें फ्रूट घेतला आनी कितें हें घेता कितें कितें घेता ते ओवरलोड जाल्यार लागून हें जालें म्हणटा तूं ओवरटर्न जाल्यार ना ओवरलोड हांव कितें हांवें कांय चोयलां हांव नाका म्हणल्यार तुमचो चोवप न्ही तो बॉर्डर बॉर्डर वेट ब्रिज आसता थंय ते चोवप न्ही कितलो लोड आसता कित्याक लोक तूं कोणाकूय विचार कोणाय बसीन येता तेंकां विचार कितलो टायम काडटा ते वाटेर आमी हांगा बसून दाखयल्या पांचवी गाडी सांगपाची म्हळ्यार ही गाडी आतां पळय येतना बॉम्बे लायनीचो ड्रायव्हर आसतलो ही येतना हो ड्रायव्हर वयल्यान येयलो पणजे रोडान कोणजे रोडान तो नवल शिपड्या येयलो आनी गाडी तणाची गाडी भोंवली आमी हांगा कितलीं वर्सां हांगाच बसता तेन्ना आमी आमच्या पोट्या खातीर बसता आमी कोणी गोवर्मेंटान जॉब दिना कांय दिना आमकां भुरग्यांकूय दिवना हे खातीर आमी ह्या पोटा खातीर हांगा रस्त्यार आमचे पोट भरपाची पडटा आनी भुरग्यांचे पोट भरपा खातीर आमी बसता भाजी ती घेवन बसता आनी कित्या खातीर आमी बसना आमी पांचवी गाडी कोणाक जाय सुद्दां आमी जाय आमी सुखी आमकां आजू काल हेच पण सरकारान मदत करना आनी हें कितें करतलो तें मागीर कोणाक मार लागले आतां आमी बसलेले कोणाकूच मार लागना तेजे थापड उडय फुडले तेजे कुशय आमकां कोणाक बसल्यार कांयच त्रास जावना आमकां थोडो माल घाला किंवा म्हणून बसो हॅलो बॉम्बे टू बॉम्बे टू गोवा गोवा कितने बजे पहुंचने वाला था वो कितना बजे छूटा था वो चार बजे साढ़े चार बजे रात को 7 बजे छूटा था कल अभी मड़गांव लास्ट स्टॉप था कहीं कैसा कुछ हो गया मालूम है कुछ मालूम है आतां तुमी पळयतात आमी हांगासर बायतफल म्हणटा सर्कला कडेन आसता टॉपला कडेन जाल्यार चार दिसा फाटी हांगासर गाडयेक त्या सायडीक ट्रक पलटी जावन पडिल्लो आनी आज काल मुंबयची जी बस येताली पळय पॅसेंजर घेवन येताली ती काल सांजवेळाचेर मुंबयच्यान बोरिवलीच्यान सुटिल्ली ती आज हांगासर स्पीड चड आशिल्ल्या कारणान ओवरटर्न जाली हांगा पडटा तातूंतल्यान एकलो जो पॅसेंजर आसा चड मार लागला आनी तातूंतल्यान चार जाण आसात ते तांकां चड मार लागूंक नाशिल्ल्या कारणान तांकां हांगासर सगळ्यांक हांगासर आयडीन शिफ्ट केल्ले आसात आनी ह्यो बसी ज्यो येतात पळय न्ही बसी येतना इतल्यो आसतात भितर गुड्स ज्यो आसतात त्यो ओवर सारको भरलेले आसतात आनी आज पळयल्यार थंयसर परतून पडलेले कडेन तुमकां दिश्टी पडटात जो गुड्स आशिल्लो वयर जो टॉपर आशिल्लो तो सायडीक पडिल्लो आसा आनी तेच बरोबर हाजे सायडीक सगळ्याक ह्या टनाचेर एक जी भाजीकारां आसात ती भाजी घेवन बसतात आनी दनपारचो टायम जाल्ल्या कारणान ती जेवपाक घरा गेल्ल्या कारणान थंयसर आज एक मोठी एक दुर्घटना जावपाची आसा ती आज घडली ना नाजाल्यार सगळे जी लोक घुशिल्ले तेंचेर ती बस पडटली आशिल्ली फोंडेच्यान प्रायमा खातीर संजय नायक आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर मांद्रेन फ्लॅगा वयल्यान राजकारण भाजपाचे झेंडे दवरून आनी मोगोचे झेंडे काडून उडयले आमदार भियेला म्हूण मोगोचे कार्यकर्ते उलयले भाजपा आपणाचेर उलयता म्हळ्यार ते आपणाक भियेला हे सिद्ध जाता म्हूण एनसीपीचे अध्यक्ष जुझे फिलीप हांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांक जाप ब्लू फ्लॅग म्हळ्यार बीचाचे खासगीकरण सरकार लोकांक पिशान काडटा काँग्रेसीचो प्रकल्पाक विरोध म्हूण संकल्प आमोणकार उलयले इतल्यान ह्याच्यो खबरो हांगा सोंपतात तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9637 9294 ह्या क्रमांकाचेर पळयत रावात प्रायम